सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ या ठिकाणी कर्नाटकामधून अवैधरित्या टेम्पोमधून आणलेल्या गुटख्याच्या साठ्यावर सांगली पोलिसांनी छापा टाकलाय. या छाप्यामध्ये 10 लाखांचा माल जप्त करण्यात आला असून 2 जणांना अटकही करण्यात आली आहे. तर ही कारवाई जत आणि कवठे महांकाळ पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवर सांगली जिल्हा आहे. जत, कवठे महांकाळ, मिरज या तालुक्यातून कर्नाटकातील चोरटी वाहतूक केली जाते. बनावट दारू, अंमली पदार्थ, नकली नोटा यांची सर्रास तस्करी होत असते हे अनेकदा समोर आले. तर कर्नाटकमधून अवैधरित्या महाराष्ट्रामध्ये येणारा 10 लाखांचा गुटखा साठा जत आणि कवठे महांकाळ पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून पकडलाय. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली असून महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील तस्करीचं रॅकेट मोडून काढण्यासाठी दोनही राज्यांच्या पोलीस यंत्रणेनं मोहीम राबवणं काळाची गरज बनली आहे. काल रोजी जत विभागातील आमचे पोलीस कर्मचारी रांजणी या भागात गस्त घालत असताना कर्नाटकातून महाराणातून टेम्पो क्रमांक MH10BR809 हा द्राक्षाच्या पेट्या घेऊन चालला होता. रिकाम्या पेट्या होत्या. त्या गाडीची चेकिंग केली असता त्या पेट्याच्या खाली गुटख्याच्या 60 गोणी मिळालेले आणि 1 टेम्पो असा मिळालेले. सदर टेम्पोमध्ये 3 लोक होते. त्यापैकी 1 माणूस पळून गेलेला आहे आणि वामन पांडुरंग घोरड आणि सत्यवान खरात दोन्ही राणा झरे तालुका आटपाडी यांना ताब्यात घेतलेली आहे. त्यांच्याकडून टेम्पोसहित 1 लाखाचा माल जप्त केलेला आहे. सदरबाबत अन्न निरीक्षक श्री महाजन साहेब यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याबाबत इकडे गुन्हा नोंद असून त्याचा तपास आम्ही करत आहोत. इतर आरोपीचा शोध घेणे सुरू आहे आणि त्यांनी हा गुटखा कुठून आणला, ह्या गुटख्याच्या पोटी कुठून आणले, कोणत्या मार्गाने आले याबाबत तपास सुरू आहे. सतीश चव्हाण, सी न्यूज मराठी, सांगली.